गुड मॉर्निंग फ्रेंड्स बघ आपल्याला डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर बघायचं आहे मागच्या ह्याच्यात आपण डाल्टन्स लॉफ पार्शियल प्रेशर जो आहे तो बघितलाय त्याचं डेरिवेशन आपण मागच्या वेळेस आहे Deviation from the ideal behavior. First of all, tell me what is the meaning of ideal behavior or what is the ideal gas. Okay, in lectures, I Ideal ideal gas the of ideal gas. properties Simply the gas which obeys all the gas laws, that is, Charles' law, Boyle's law, Gay-Lussac's law, that is, pressure-temperature law. आयडियल गॅस इक्वेशन अभ्यागायड्रोज लॉ हे सर्व लॉ ओबे करणारा बट ॲट एनी टेम्परेचर अँड एनी प्रेशर कुठल्याही टेम्परेचरला कुठल्याही प्रेशरला हे सर्व लॉ ओबे करणारा जो गॅस असेल दॅट गॅस इज कॉल्ड ॲज युअर आयडियल गॅस इज अ फर्स्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स तुम्हाला लिहून पण दिलं मी द वॉल्यूम ऑफ अ मॉलेक्युल ऑफ आयडियल गॅस इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड टू द टोटल वॉल्यूम दिस अ सेकंड इम्पॉर्टंट प्रॉपर्टी third one is there is no any interaction between the molecules of the ideal gas ideal gas mm -hmm. molecule just the molecule interaction force of attraction that one is zero interaction This is the a third very important property and fourth very very important property ideal gas cannot be liquefied ideal gas law one लिक्विफाय करू शकत नाही त्याचं कन्वर्शन लिक्विडमध्ये आपण करू शकत नाही प्रेशर अप्लाय केला टेम्परेचर कमी केलं तरीसुद्धा त्याला आपण लिक्विफाय करू शकत नाही ह्या सर्व प्रॉपर्टीज दाखवणारा गॅस जो असेल तो असेल तुमचा आयडियल गॅस बरोबर आहे पण आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर पर्टिक्युलर टेम्परेचरला व्यवस्थित लक्ष द्या मी काय म्हणतो आहे ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर अँड प्रेशर ऑल गॅसिस ओबेज द आयडियल गॅस ऑल गॅसिस ओबेज द गॅस लॉज विशिष्ट टेम्परेचरला विशिष्ट प्रेशरला गॅस जो असेल कोणताही गॅस असू द्या तो चार्सला उभे करेल बॉईजला उभे करेल अवॅगॅड्रॉजला उभे करेल आयडियल गॅस इक्वेशन तो उभे करेल पण आपल्याला आयडियल गॅस कोणता असणार आहे कोणतंही टेम्परेचर असू द्या कुठलाही प्रेशर असू द्या त्याने हे सर्व लॉज जे आहेत ते उभे केले पाहिजे बरोबर आहे मोस्ट ऑफ द गॅसेस मोस्ट ऑफ द म्हणजे असे ऑल द गॅसेस डज नॉट ओबे ऑल दिस गॅस लॉज ॲट एनी टेम्परेचर अँड प्रेशर म्हणजे आता युनिवर्समध्ये असा कोणताच गॅस नाही आजपर्यंत की जो कोणत्याही टेम्परेचरला कोणत्याही प्रेशरला यू कॅन चेंज टेम्परेचर अँड प्रेशर बट इट ओबेज ऑल द गॅस लॉस नॉट एकही गॅस आता अस्तित्वात नाही नॉट टिल टुडे टिल दिस मोमेंट which obeys all gas laws at any temperature and pressure means all the gases that you observe that are not ideal that are non ideal that are called the real gases apan जी gases to study karto hai ke je gases tumhi bagitle astel all these are real gases none of them is your ideal tatla konta hi gas tumcha ideal nahi hai ma he ideal behavior केव्हा दाखवतात आणि केव्हा दाखवणार नाहीत ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे किंवा त्याचं डेव्हिएशन जे आहे फ्रॉम द आयडियल बिहेवियर ते कशा पद्धतीने होणार आहे सपोज हिअर इफ यू कन्सिडर व्हेरी सिम्पल प्रॉपर्टी जी ऑलरेडी आपण स्टडी केली आहे इफ यू कन्सिडर ते वन मोल ऑफ एनी गॅस कुठलाही क गॅस जर तुम्ही वन मोल कन्सिडर केला वन मोल ऑफ एनी गॅस सेम आपण लिहून पण घेतलं मित्रांनो याच्या अगोदर वन मोल ऑफ एनी गॅस आठ एस टी पी एस टी पी कंडिशन काय असं तुम्हाला माहिती आहे आपण इथं एस टी पी कंडिशन दोन पद्धतीने बघितली एक ओल्ड कंडिशन आहे एक न्यू कंडिशन आहे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर स्टँडर्ड टेम्परेचर दोघं कंडिशन मी सारखं असतं ओल्ड कंडिशन असेल किंवा न्यू कंडिशन असेल काय तर स्टँडर्ड टेम्परेचर दाठवणी जीअर झिरो डिग्री सेल्सिअस

आठ ओल्ड एस टी बी कंडिशन जर तुम्ही वन मोल ऑफ गॅस घेतला कोणताही गॅस द्या हायड्रोजन असेल निऑन असेल हेलियम असेल कार्बन डायऑक्साईड असेल कार्बन मोनऑक्साईड असेल सल्फर डायऑक्साईड असेल सल्फर ट्रायऑक्साईड असेल ऑक्सिजन असेल फ्लोरीन असेल क्लोरीन असेल एनी गॅस ॲट एस टी बी कंडिशन ओल्ड कंडिशन घेतोय आपण तो जर वन मोल तुम्ही घेतला असेल एनी गॅस वन मोल जर तुम्ही घेतला असेल देन इट मेजर्स अबाउट त्याचं वॉल्युम जे असेल मित्रांनो इट्स वॉल्युम इज 22.414 dm cube that is liter any gas having the volume 22.414 one mole of gas having the volume 22.414 liters at stp condition 1 atm pressure and 273.15 kelvin temperature already you know this condition but here कोणताही गॅस वनमोल जर तुम्ही घेतला तर त्याचं वॉल्युम एवढं आलं पाहिजे एस टी पी कंडिशनला येतं इत, डेफिनेटली येत आहे आपल्याला आता ह्या आयडियल बिहेवियरमध्ये काय चेंज हे आयडियल बिहेवियर झालं हे आयडियल बिहेवियरमध्ये काय चेंज होणार जे आपल्याला बघायचं आहे बरोबर आहे नाव इफ यू कन्सिडर द डिफरंट गॅसेस सपोज इफ यू कन्सिडर द हायड्रोजन हेलियम नियॉन नायट्रोजन कार्बन मोनॉक्साइड सी ओ टू एवरी गॅस हॅविंग दॉल्यूम बघा प्रत्येक गॅसचं वॉल्यूम तुम्हाला दिलेलं आहे वॉल्यूम इज ट्वेंटी टू पॉईंट फोर टू फोर दॅन ट्वेंटी टू पॉईंट फोर टू फोर टू सिक्स ट्वेंटी टू पॉईंट फोर झिरो फोर प्रत्येकाचं वॉल्यूम इट इज नॉट एक्झॅक्टली इक्वल टू ट्वेंटी टू पॉईंट फोर वन फोर मिस हिअर द बिहेवियर ऑफ दीज गॅसेस Is not ideal. It's a real behavior. It is a non-ideal behavior. If any one gas shows the volume 22.414, there is no any gas which shows exact volume 22.414. Therefore, none of these gases as ideal. Kunta's gas studying ideal nahi it is a volume. ट्वेंटी टू पॉईंट फोर वन फॉर एक्झॅक्ट कुठलंच नाही आहे कोणत्याच गॅसचं वॉल्यूम नाही आहे दॅर इज अ डेव्हिएशन याच्यापेक्षा वेगळं वॉल्यूम ते दाखवत आहे वेगळं म्हणजे काय डेव्हिएशन झालं आहे बरोबर आहे दिस इज अ डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर कशा पद्धतीने डेव्हिएशन झालं आहे काय व्हॅल्यूज चेंज आहेत हे तुमचं लक्षात आलं असेल मित्रांनो सिमिलरली हिअर इफ यू कन्सिडर दी ideal gas then the ideal gas equation can be given as the ideal gases then for ideal gas the ideal gas equation is given as PV equal to NRT upon a equation derived you know that very well ideal gas equation is equal to is given as पी व्ही इक्वल टू एन आर टी पी व्ही इक्वल टू एन आर टी आर काय रे आर प्रत्येक टर्म तुम्हाला माहिती आहे मित्रांनो आर इज युअर आर इज युअर गॅस कॉन्स्टंट ठीक इज अ ॲप्सोलूट टेम्परेचर आपण जे वॉल्यूम प्रेशर मेजर करणार ते कॉन्स्टंट टेम्परेचरला मेजर करतो आहे असं समजू आपण म्हणजे टेम्परेचर पण कॉन्स्टंट ठेवायचं आपल्याला आर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि गॅस किती घेतो आहे आपण मोल वन मोल ऑफ गॅस त्याचं वॉल्यूम तुम्ही कमी करा जास्त करा टेम्परेचर कमी करा जास्त करा त्या वन मोलमध्ये बदल होत नाही म्हणजे ऑलरेडी एन हा जो फॅक्टर आहे हा नेहमी कॉन्स्टंट असतो समजा मी वन मोल ऑफ गॅस जर घेतला एखाद्या सिलेंडरमध्ये त्याचं वॉल्यूम कमी केलं जास्त केलं प्रेशर कमी जास्त होईल पण त्याचं मोल्स जे आहेत ते मोल्समध्ये काही फरक पडणार नाही वन मोल ऑफ गॅस रिमेन्स ॲज इट इज म्हणजे ॲट अ पर्टिक्युलर कंडिशन दिस फॅक्टर इज कॉन्स्टंट एन कॉन्स्टंट आर कॉन्स्टंट वन मोल जर घेतला तर एन कॉन्स्टंट आर ऑलरेडी कॉन्स्टंट आहे आणि टेम्परेचर आपण चेंज नाही केलं तर ते सुद्धा कॉन्स्टंट असेल म्हणजे हा एनआरटी फॅक्टर जो आहे मित्रांनो हा तुमचा कॉन्स्टंट राहणार आहे बरोबर आहे दॅर फॉर यू कॅन राईट हिअर यू कॅन राईट हिअर दॅर फॉर द प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम इज कॉन्स्टंट जो of हा जो प्रोडक्ट आहे प्रेशर अँड वॉल्यूमचा दिस प्रोडक्ट इज कॉन्स्टंट प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम इज कॉन्स्टंट कोणासाठी रे पण हा फॉर फॉर आयडियल गॅस एखादा गॅस जर तुमचा आयडियल असेल तर त्याच्यासाठी प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट तुमच्या समोर आहे बरोबर आहे मग ह्यालाच आपल्याला आता ग्राफिकली दाखवायचं आहे मित्रांनो सर्व गॅसेस जे आहेत ते आयडियल बिहेवियर दाखवतात किंवा नाही आपण म्हटलं डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर आयडियल बिहेवियरपेक्षा वेगळं बिहेवियर ते दाखवतात कशा पद्धतीने बघा आता हिअर द ग्राफ इज प्लॉटॅड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम वर्सेस द प्रेशर प्रेशर आणि प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड वॉल्यूम ह्या दोघांचा ग्राफ आपण या ठिकाणी प्लॉट करतो आहे मग या ठिकाणी एक पॅरल कर आपण काढला आहे स्ट्रीट लाईन पॅरल टू द एक्स ॲक्सिस दिस इज युअर एक्स ॲक्सिस ह्या एक्स ॲक्सिसला एक पॅरलल लाईन ब्राऊन याच्याने दाखवली आपण बघा मित्रांनो ह्याला पॅरेल दाखवली आहे दिस इज द प्रोडक्ट ऑफ प्रेशर वॉल्यूम इट रिमेन्स कॉन्स्टंट प्रोडक्ट ऑफ प्रेशन वॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट कोणासाठी फॉर अ आयडियल गॅस प्रोडक्ट ऑफ प्रेशन वॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट फॉर आयडियल गॅस बट हिअर बी कन्सिडर सपोज इकडे लक्षात मला म्हटलं मी सुरवातीलाच की आयडियल बिहेवियरमध्ये महत्त्वाचं काय जर तुम्ही ह्या गॅस मॉलिक्यूलचा विचार केला दॅर इज अ झिरो इंट्रॅक्शन त्यांना तुम्ही प्रेशराईज केलं तरी सुद्धा ते लिक्विफाय होत नाही ही पण प्रॉपर्टी आपण बघितली बट फॉर अ जनरल गॅसेस रियल गॅसेस बट ॲट अ हाय प्रेशर तुम्ही खूप प्रेशर त्याला अप्लाय केला टेम्परेचर कमी केलं मीन्स लो टेम्परेचर हाय प्रेशर दिस इज अ कंडिशन जस्ट कन्सिडर हाय प्रेशर लो टेम्परेचर अंडर धिस कंडिशन गॅस मॉलिक्युल्स कम क्लोज टुचेदर प्रेशर खूप अप्लाय केलं तुम्ही टेम्परेचर कमी केलं ह्या कंडिशनमध्ये ते मॉलिक्यूल जवळ येतात and there is an interaction attractive forces develops between the gas molecule gas molecule the attractive force develops, and finally that gas molecule can be liquefied the gas molecules liquefaction but this behavior does not show by ideal gas if gas liquefy ideal because ideal gas liquefy hot पण आपण जर तुमच्या सिलेंडरमधला गॅस बघा तुमच्या सिलेंडरमध्ये गॅस जो असतो तो एल पी जी तुम्ही म्हणताच असाल एल पी जी लिक्विफायड पेट्रोलियम गॅस त्याला प्रेशराईज केला आहे सिलेंडरला हात लावून बघा मित्रांनो अगदी थंड ते लागेल तुम्हाला टेम्परेचर कमी आहे आणि टेम्परेचर कमी प्रेशर जास्त असं जर केलं तर ते अल्केन्स जे तुम्ही मिथेन इथेन प्रोपेन त्यांचं ते मिक्सचर एल पी जीमध्ये आहे तो लिक्विड फॉर्ममध्ये असतो म्हणजे आपल्याला आपल्या समोर एक्झाम्पल आहे की त्या गॅसला तुम्ही लिक्विफाय करू शकतात म्हणजे तो आयडियल नाही आहे तो रिअल गॅस आहे नॉन आयडियल आहे बरोबर आहे तर गॅसेस मॉलिक्युलला जेव्हा तुम्ही प्रेशराईज करणार तेव्हा ते लिक्विफाय होऊ शकतात बरोबर आहे म्हणजे हे नॉन आयडियल बिहेवियर झालं आता आपल्याला वेगवेगळ्या गॅसेसचं नॉन आयडियल बिहेवियर बघायचं आणि कशा पद्धतीने त्या डेव्हिएट झाल्या आहेत आयडियल बिहेवियरपासून ते आपल्याला ह्या करच्या साहाय्याने बघायचं ह्या ग्राफच्या साहाय्याने बघायचं आहे प्रेशर वॉल्यूमचा प्रॉडक्ट हरसायस तर प्रेशर आयडियलसाठी जर असेल तर तो एक्स एक्सिसला पॅरल असणार आहे ना कन्सिडर हिअर द डिफरंट गॅसेस वेगवेगळ्या गॅसचा आपण विचार करू मग या ठिकाणी हायड्रोजन गॅसचं वॉल्यूम काय दिलं रे हायड्रोजन गॅस जर तुम्ही वन मॉल घेतला ॲट एस टी पी एस टी पीला वन मोल जर घेतला तर तो आयडियल नाही आहे तो आयडियल राहिला असता तर आपल्याला ट्वेंटी टू पॉईंट फोर वन फोर एवढं वॉल्यूम त्याने दाखवलं असतं पण त्याने किती दाखवलं आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर टू फोर म्हणजे फोर वन फोरपेक्षा पण जास्त वॉल्यूम त्याने दाखवला आहे सिमिलरली इफ यू कन्सिडर द सेकंड गॅस हेलियमचा विचार करा ट्वेंटी टू पॉईंट फोर वन फोरपेक्षा जास्त आहे बरोबर आहे आता दोघांचा कर आपण इकडे बघूया बघा या ठिकाणी ब्ल्यू याच्याने जे दोन कर आपण काढला आहेत दिस इज द कर फॉर युअर हायड्रोजन आणि दिस इज द कर फॉर युअर हेलियम ॲट अ धिस पोझिशन ॲट धिस पोझिशन दिस शोज द आयडियल बिहेवियर बघा हे आयडियल बिहेवियर दाखवणारी लाईन आपण ड्रॉ केली इथं तुमचा सीओ गॅस असेल हेलियम असेल एच टू असेल कोणताही गॅस होते ह्या पॉईंटला ते तुम्हाला आयडियल बिहेवियर दाखवत आहेत ॲट डिस पॉईंट ऑल गॅसेस शोज द आयडियल बिहेवियर बट वेन द प्रेशर इन्क्रीजस प्रेशर जर वाढवला तर प्रोडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्युमसुद्धा वाढतोय म्हणजे ते कॉम्प्रेस होत नाही आहे मित्रांनो प्रेशर वाढवलं म्हणजे काय झालं पाहिजे रे वॉल्यूम कमी झाला पाहिजे आणि त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट सारखा राहिला पाहिजे कॉन्स्टंट राहिला पाहिजे एक वाढवला दुसरा कमी झाला समजा याच्या अगोदर पण तुम्हाला एक्झाम्पल दिलाय आहे समजा तुम्हाला प्रेशर अँड वॉल्यूमचा प्रॉडक्ट दिलेला आहे प्रेशर अँड वॉल्यूम हिअर इट इज ट्वेंटी हिअर इट इज टेन दोघांचा प्रॉडक्ट जर घेतला तुम्ही तर तो टू हंड्रेड येणार आहे आता आपण काय करतो प्रेशर वाढवतोय समजा या ठिकाणी फोर्टी केलं आणि या ठिकाणी वॉल्यूम त्याचं कमी होणार आहे टेनचा फाय झाला पण ह्या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे मित्रांनो तो कसा आला पाहिजे कॉन्स्टंट आला पाहिजे असं जर असेल तर ते आयडियल बिहेवियर पण इथं तसं होत नाही आहे फॉर हायड्रोजन फॉर हेलियम दिस डज नॉट हॅपन्स प्रेशर वाढवतं आहे पण व्हॉल्यूम त्याचं कमी होत नाही म्हणजे काय व्हॉल्यूम कमी होत नाही म्हणजे काय दे आर नॉट कॉम्प्रेसिबल इन नेचर त्यांना तुम्ही जास्त कॉम्प्रेस करू शकत नाही आहे त्यांचा प्रॉडक्ट जो है। है था था it is as आहे प्रेशर अँड वॉल्यूमचा तो आयडियल बिहेवियरपेक्षा जास्त येतो आहे हायड्रोजनचा पण आणि हेलियमचा जी बिहेवियर त्याने दाखवली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त इट इज कॉल्ड आज सच्चे टाईप ऑफ डेव्हिएशन जे दाखवलं पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळं आहे म्हणजे काय डेव्हिएशन झालं आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे दॅर फॉर इट इज कॉल्ड आज पॉझिटिव्ह डेव्हिएशन हायड्रोजन अँड हेल्दी अंश द पॉझिटिव्ह डेव्हिएशन ॲट द सेम टाईम इफ यू कन्सिडर द रिमेनिंग गॅसेस तुम्हाला एक्झाम्पल समोर तुम्ही चेक करू शकतात मग ग्राफमध्ये आपण काय घेतलं ते बघूया सी ओ आपण घेतला आहे कार्बन मोनॉक्साइड घेतला आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर झिरो थ्री याच्यापेक्षा ते कमी आहे त्याच्यानंतर तुम्ही सी एच फोर घेतला आहे याच्यापेक्षा कमी आहे ट्वेंटी टू पॉईंट फोर वन फोरपेक्षा कमी आहे दोघं जे आहेत सी ओ आणि सी एच फोर दोघांचं वॉल्यूम जे असलं पाहिजे आयडियल बिहेवियरचं त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला दिसतं आहे मित्रांनो बरोबर आहे ह्या पॉइंटला बोथ सी ओ अँड सी एच फोर दोघं जे आहेत दोघं जे तुम्हाला आयडियल बिहेवियर दाखवत आहेत पण हळूहळू ते आयडियल बिहेवियरपेक्षा खाली तुम्हाला दिसत आहे खाली आले म्हणजे काय निगेटिव्ह डेव्हिएशन आहे दीज टू गॅशेस शोज द निगेटिव्ह डेव्हिएशन मग निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय अरे काय झालं नेमकं इकडे लक्ष द्या खूप इम्पॉर्टंट आहे प्रॉडक्ट ऑफ प्रेशर व्हॉल्यूम जो पाहिजे त्याच्यापेक्षा तो कमी झाला प्रेशर वाढवतो आहे तरी तरीसुद्धा तो प्रोडक्ट कमी होतो म्हणजे काय ज जा, वॉल्यूम जास्त प्रमाणात कमी झाला दीज आर हायली कॉम्प्रेसिबल सुरुवातीला हा जो सीओ असेल सी एच असेल जेवढं तो कॉम्प्रेस झाला पाहिजे जेवढं वॉल्यूम कमी झाला पाहिजे त्याच्यापेक्षा पण जास्त कमी झालं म्हणून प्रोडक्ट कमी झाला त्याचा आयडियल बिहेवियरपेक्षा पण प्रॉडक्ट कमी झाला पण आज द प्रेशर इन्क्रीज आहेस प्रेशर जर वाढला तर पुढे मात्र ते जास्त कॉम्प्रेस होत नाही म्हणून प्रेशर वाढल्यामुळे तो प्रोडक्ट वाढतो आहे व्हॉल्यूम कमी होत नाही आहे पण प्रेशर मात्र वाढतो आहे थोडंफार कमी झाला पण नंतर मात्र व्हॉल्यूम कमी होत नाही प्रेशर वाढतो आहे म्हणजे त्याचा प्रोडक्ट वाढला आहे म्हणून या ठिकाणी ओ आणि सी एच फोरचं डेव्हिएशन हे परत तुमचं पॉझिटिव्ह येईल बघा आता ओ सी एच फोरच्या बाबतीत काय इनिशियली दे शोज द निगेटिव्ह डेव्हिएशन दॅन शोज अगेन द आयडियल बिहेवियर इथं आल्यानंतर काय रे ह्या पॉईंटला आय डिसपॉइंट दिस गॅसेस अगेन शोज आयडियल बिहेवियर सुरुवातीला निगेटिव्ह डेव्हिएशन देन आयडियल बिहेवियर आणि इथून वर अगेन दे शोज द पॉझिटिव्ह डेव्हिएशन हे तीन प्रकारचं डेव्हिएशन त्यांनी आपल्याला दाखवलं अगेन हिअर इट इज अ पॉझिटिव्ह डेव्हिएशन सुरुवातीला निगेटिव्ह डेव्हिएशन नंतर आयडियल बिहेवियर आणि परत

याच्यावर तुम्हाला एंट्रन्सला क्वेश्चन विचारला जातो मित्रांनो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर विच इज रिप्रेझेंटेड बाय झेड ज्याला आपण झेडने या ठिकाणी दाखवतो मग काय असणार आहे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काय असेल खूप इम्पॉर्टंट इकडे लक्ष सिम्पल आहे इम्पॉर्टंट आहे बघा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर काय आहे सिम्पली इट कॅन बी डिफाईन आज इट इज द रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ प्रेशन व्हॉल्युम टू द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ मोल्स Into gas constant into the temperature. Z equal to PV upon NRT. Has a ratio of PV upon NRT? This ratio is nothing but your compressibility factor. If you have to prove that Z equal to V uh, real upon V ideal. Prove that. Question.

समजा तुम्हाला आयडियल गॅस दिलेला आहे झेड इक्वल टू पी व्ही आता इथं आयडियल गॅस घेतला म्हणून आपण आयडियल लिहिणार पी व्ही आयडियल अपॉन एन आर टी पी व्ही आयडियल अफॉन एन आर टी हे आयडियल गॅससाठी आपण लिहिलं फॉर आयडियल गॅस बट फॉर आयडियल गॅस आयडियल गॅस जर असेल तर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर जो आहे बट झेड इज इक्वल टू वन आयडियल गॅस जर असेल तर झेडची व्हॅल्यू जी असते मित्रांनो ती वन असते दर फॉर दिस इक्वेशन कॅन बी गिव्हन आज वन इक्वल टू पी व्ही आयडियल अपॉन एन आर टी यालाच कसं लिहिणार तुम्ही दॅर फॉर पी व्ही आयडियल पी व्ही आयडियल विच इज इक्वल टू and RT. PV equal to NRT. Ideal gas equation get this happen? PV ideal which is equal to NRT. This is important equation. NRT into 1 kel happen? PV ideal which is equal to NRT. Suppose that this is the equation 1. Now for real gas. For real gas. Real gas at equation kalinar re. For real gas you can write here Z equal to. This equation is PV फक्त व्ही काय घेणार रे रिअल घेणार डिवायडेड बाय एन आर टी तेच इक्वेशन फक्त वॉल्यूम जो आहे ते आपण रिअल घेतलेलं आहे बट फॉर रिअल गॅस लक्ष द्या बट फॉर रिअल गॅस झेड इज नॉट वन इट मे बी डिफरंट फ्रॉम वन तो कधीच वन राहणार नाही जर तुमचा गॅस रिअल असेल तर दॅर फॉर युअर दिस इक्वेशन कॅन बी गिव्हन ॲज हाव दिस इक्वेशन इज गिव्हन जसं याला म्हटलं आपण पी व्ही आयडियल विच इज इक्वल टू एन आर डी तसं पी व्ही रियल दॅर फॉर पी व्ही रियल दिस पी व्ही रियल विच इज इक्वल टू झेड इन टू एन आर डी हा वर एन आर डी आला बघा झेड इन टू एन आर टी अँड

this one here just nrt now here nrt nrt get cancelled Raga nrt nrt cancel will what remains here simply you can write z equal to pv real upon pv ideal therefore therefore here z real equal to sorry z equal to compressibility factor z equal to what pv real upon pv ideal PV real upon PV ideal and H small prove Z equal to real upon ideal not PV again PP get cancelled sorry just here you can cancel PP therefore here a V real upon V ideal V real upon V ideal pressure get cancelled here that's why here Z equal to वी रिअल अपॉन व्ही आयडियल आणि तेच आपल्याला ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं हॅन्स इट इज प्रू इट्स अगेन वेरी इम्पॉर्टंट इक्वेशन वी रिअल अपॉन व्ही आयडियल अँड दिस इज नथिंग बट यू आर कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्चर तर मित्रांनो ह्या चॅप्टरचा हा शेवटचा तुमचा टॉपिक होता याच्यानंतरचं काही पार्ट आहे तुमच्या चॅप्टरने दिलेलं आहेत लिक्विड स्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत वेपर प्रेशर असेल सरफेस टेन्शन असेल किंवा विस्कॉसिटी असेल हे तीन डेफिनेशन्स आहेत फक्त पण त्या सिलॅबसमधून तुमच्या एक्सक्लूड केलेल्या आहेत आता म्हणून जे तुमचं स्लॅबस आहे ॲक्च्युली तुम्हाला विचारलं जाणारं तिथपर्यंतचा पार्ट आपला कंप्लीट झाला आहे म्हणजे तुमचं स्टेट्स ऑफ मॅटर हे जे चॅप्टर ह्या ठिकाणी कम्प्लीट झालं आहे ठीक आहे तर व्हिडिओ व्यवस्थित बघा स्वतः रनिंग नोट्स काढण्याचा प्रयत्न करा काही अडचण असेल तर मला विचारा या ठिकाणी आपण आज थांबणार आहोत ठीक आहे अँड फायनली प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ स्टे होम स्टे सेफ थँक्यू बाय